नमस्कार, के एम न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी रिपोर्टर किरण जाधव. दत्त जयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गदर्श पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दत्तयात्रेनंतर दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ श्रीणुसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात. दत्तांची स्थाने प्रयाग येथे आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत. श्री दत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो. दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, वृत्तवेद दर्शक, चार श्वान व जवळ कामधेनू असलेले श्री दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एक स्वरूप आहे. श्री गुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरु समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रयांनी भारत भ्रम केले. ठिकठिकाणी त्यांची स्थाने निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली. महाभारताच्या अनुसार पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताच्या देवळात भजन कीर्तन होते. सकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे त्यावेळी जन्माचे कीर्तन असते. देवळावर रोषणाई केली जाते. पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते. भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाही केले जाते. या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात. अशा कार्यक्रमांचेही विशेष आयोजन केले जाते. केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो. आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते. ओम नमो भगवते स्वाहा. 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 ओम न